आई फाउंडेशन आणि कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने महाड पोलादपूर खेड आणि चिपळूण इथं पूरग्रस्तांना मदत साहित्य घेऊन आज कल्याणमधून 8 टन अन्नधान्य ब्लँकेट साबण आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन एक ट्रक रवाना झाला आहे. अखिल भारतीय सेना शिवशाही प्रवासी संघटना आणि आई फाउंडेशनचे पदाधिकारी इतर कार्यकर्ते कोकणच्या दिशेने मदत दौऱ्याकरिता रवाना झालेत. पूरग्रस्त भागातील जास्तीत जास्त लोकांना घरोघरी जाऊन जवळपास शेकडो नागरिकांना मदत वाटप केली जाणार आहे. यावेळी पक्ष सरचिटणीस आशा गवळी, ठाणे जिल्हा प्रमुख राजेश दाखिणकर, संपर्क प्रमुख सतीश नायडू, कल्याण जिल्हा अध्यक्ष सुजित कदम, कल्याण सचिव समीक्षा कदम, भिवंडी तालुका अध्यक्ष मनोज पाटील, वार्ड अध्यक्ष मनोज तायडे आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. प्रथमतः सर्वांना जय शंभूनारायण, जय महाराष्ट्र. अखिल भारतीय सेना पक्ष प्रमुख अरुणबाई गवळी तसेच पक्ष सरचिटणीस आशाताई गवळी यांच्या आदेशाने आणि आई फाउंडेशन तसेच शिवशाही प्रवासी संघटना यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ महाड पोलादपूर चिपळूण इथे कमीत कमी 7 ते 8 टन साहित्य आम्ही घेऊन रवाना आज होत आहोत संध्याकाळी. त्याच्यामध्ये कमीत कमी 700 ते 800 कुटुंबांना म्हणजे आमच्याकडनं ही मदत पोहोचवली जाईल. हे आम्ही हा उद्देश घेऊन कमीत कमी 500 ते 700 लोकांसाठी ब्लँकेट्स, चादर, साड्या, लहान मुलांसाठी कपडे, त्याच्यानंतर बिस्किट्सचे बॉक्स आहेत, 5000 बिस्लरी मिनरल वॉटरचे बॉक्स आहेत, त्याच्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, त्याच्यानंतर पिठाच्या 5 किलोच्या 200 ते 300 गोण्या आहेत, त्याच्यानंतर अजून इतर काही साहित्य आम्ही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा तिथं प्रयत्न करणार आहोत. आणि आमच्यासोबत पक्ष सरचिटणीस आशाताई गवळी आहेत. त्याच्यानंतर आमचे सहकारी कमीत कमी आम्ही 50 ते 60 लोक आम्ही तिथे जाऊन प्रत्येकांच्या घरोघरी ही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.